मसाला बनवून घेणार आहे आपण आधी. त्याआधी कढईमध्ये मी थोडंसं तूप घेतलंय. गॅस बारीक ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये एक वाटीभर डेसिकेटेड कोकोनट, त्यामध्ये एक अर्धी वाटी दूध टाकायची आपल्याला. एक टेबलस्पून मिल्क पावडर आहे, मिक्स करायचे. आणि दीड टेबलस्पून पिठी साखर. पिठी साखर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. सारण कोरडं करून घ्यायचं. याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट ऐवजी तुम्ही ओलं नारळ वापरलं तरी चालू शकतं. ओलं नारळ वापरताना मग दूध वापरायचं नाही आहे, दुधाची काही गरज पडणार नाही त्याला. आता हे सारण आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. फक्त खूप वेळ शिजवायचं नाही आहे ना. कोरडं घालायचं आता. मी एका ताटलीत काढून घेणार आहे गार होण्यासाठी. सारण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपल्याला ते गार करायला ठेवायचं आता. तोपर्यंत आपण वरचं जे पारी आहे तिचं मिश्रण तयार करून घेऊया. याच्यामध्ये थोडीशी ड्रायफ्रुट्सची पावडर टाकते. आता हे मिश्रण आपण गार करायला ठेवलेलं आहे. रवा घेतलाय मी, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. नुसता रवा भाजायचा आहे, मी त्यात तूप वगैरे काहीच टाकलेले नाही आहे. आणि कंटिन्यूअस हलवून मोठ्या गॅसवर तो आपल्याला ब्राउनिश होऊपर्यंत भाजायचा आहे. ब्राऊन नाही झाला तरी चालेल, न डाकू देता कंटिन्यूअस हलवायचं आहे त्याला. असं हे बघा रवा भाजला आपला. खूप असं ब्राउनिश कलर नाही केला मी त्याचा, पण भाजून घेतलाय. आता हा जो रवा आहे आपल्याला गार करायला ठेवायचा आहे. वापरताना आपल्याला गारच वापरायचा आहे. मी एका प्लेटमध्ये त्याला पसरून ठेवते आणि गार करते. सारण ज्यात केलं होतं तीच कढई घेतली मी. आता जेवढा रवा आपण भाजलेला आहे तेवढं पाणी आणि दूध दोन्ही मिक्स करून जेवढा रवा आहे तेवढं घ्यायचं आहे. एक वाटीभर रवा होता हा, मी एक वाटीभर पाणी आणि दूध दोन्ही मिक्स करून एक वाटी होईल एवढं घेतलेलं आहे. आता ते गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची, अगदी थोडी आहे चवीपुरती. चमचा भर तूप टाकलंय. पाणी आणि दूध आपण जे मिक्स केलेलं होतं ते तर उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये हा जो भाजून घेतलेला रवा आहे आपण तो गार झाला व्यवस्थित तो आपल्याला मिक्स करायचा आहे. गॅस बारीक ठेवायचा. आता हा जो रवा आहे आपल्याला याच्यामध्ये शिजून घ्यायचा. रवा आपल्याला मऊ शिजवायचा. तुम्हाला गरज वाटली त्याच्यामध्ये पाणी किंवा दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करून घ्या. थोडंसं मी टाकलेलं आहे
रवा जो आहे तो शिजलेला आहे, त्यामध्ये मी तूप ॲड करते अजून 2 चमचे आणि त्याला कालवून घ्यायचं परत व्यवस्थित. मी गुलाबी कलर टाकतीये, तुम्हाला कलर नको असेल तर नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर रोज इसेन्स आहे 2 थेंब, आणि 1 चमचाभर गुलकंद टाकतीये. हे जे मिश्रण आहे आता मी एका कटोरीत काढून घेते, हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. हे जे सारण आहे आपलं पाळीचं पीठ सपोज, ते आपल्याला गरम असतानाच मळायचं आहे, खूप चटके बसून नसून हाताला तर थोडं गार पाण्यात हात बुडवायचा आहे. अशा पद्धतीने मी पाण्यात बुडून घेतलं आणि याला कालवून घ्यायचं. हे जे पीठ आहे आपल्याला तोपर्यंत मळायचं जोपर्यंत ते आपल्याला हाताला चिटकत नाही. हे बघा असं प्लेन आलं पाहिजे, आता ते चिटकत नाही आहे माझ्या हाताला आणि हे खूप गार होऊ द्यायचं नाही आहे. आता माझं पीठ सपोज गरम आहे, हाताला म्हणजे चटकेच बसतात आहे, इतकं गरम आहे. अशाच कंडिशनमध्ये आपल्याला आता मोदक करायचे. हा मोदकाचा साचा आहे माझ्याकडे, अशा पद्धतीने असतो तो. त्याला आतून तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जे आपण पारीचं मिश्रण केलेलं आहे, पारीच्या मिश्रणामध्ये मी कमी साखर टाकली होती, त्यात शिजल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं तरी चालू शकतं, किंवा तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडी गोड अजून वाढवलं तरी चालेल. सारणात पण आपल्या साखर होती म्हणून मी कमी साखर टाकलेली आहे. अशा पद्धतीने हे तिन्ही ठिकाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मोदकाचं जे आहे ते अशा पद्धतीने बंद करायचं, याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे. आता खालच्या साईडने हे ओपन असतं, तिथून आपल्याला जे आपण सारण केलेलं आहे ते भरायचं आहे मध्यभागी, आणि खालच्या बाजूने हे पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पॅक करायचं आहे, व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे हा जो मोदक आहे. जे एक्सेस साईडने आलेलं असतं ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हळूच असं मोदक खोलायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मोदक तयार होत आहे. मी आता आणखी मोदक तयार करून घेते आहे.